इंडिया बुल्स क्वारंटाईन सेंटरला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा, महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या प्रशासनाला सूचना. इंडिया बुल्स येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका संशयित कोविड-19 महिला रुग्णावर 25 वर्षीय तरुणानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. संबंधित आरोपी सुद्धा कोरोना संशयित रुग्ण आहे. या घटनेमुळे क्वारंटाईन सेंटरमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालाय. या घटनेचा महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय. इंडिया बुल्स क्वारंटाईन सेंटरमध्ये त्वरित सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत. इंडिया बुल्स येथील कोविड सेंटर या ठिकाणी दिनांक 16 जुलै रोजी घडलेले लैंगिक अत्याचाराचे प्रकरण हे खूप धक्कादायक, निंदनीय आणि घृणास्पद असल्याची प्रतिक्रिया महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी दिली आहे. या कोविड सेंटरमध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्र, रायगड तसेच नवी मुंबई येथील कोरोना संशयित रुग्णांना विलगीकरण करून ठेवण्यात आलंय. आरोपी आणि पीडित महिला यांना वेगवेगळ्या मजल्यावर कोरोना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. कोरोना सेंटरमध्ये असा प्रकार घडल्याने महिला वर्गाची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे. याची खबरदारी म्हणून पनवेल महानगरपालिकेनं पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. तसेच प्रशासनाकडून तातडीने इंडिया बुल्स येथे सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशा सूचना महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी प्रशासनाला दिल्या. कोरोनासारख्या रोगाने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असताना असे घृणास्पद कृत्य करण्याचे धाडस एखादा नराधमच करू शकेल. अशा व्यक्तीला हैदराबाद घटनेत पोलीस आयुक्त VC सज्जनार यांनी दिलेली शिक्षाच दिली पाहिजे. तसेच संबंधिताचा एन्काउंटर केला पाहिजे अशा शब्दात महापौरांनी निषेध नोंदवला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.